कारण तुला आता ह्याची जास्त गरज आहे. आणखी असेच किती रुमाल तुला द्यावे लागणार आहेत ना, गॉड नोज. तुझ आणि त्या रंगाच प्रेम प्रकरण आहे ना. नीरजा बाई, उगाच काहीतरी बोलू नका. हे असं मी कुठे म्हणतेय? तुमच्या दोघांचं अफेअर आहे असं तोच म्हणाला ना. तुझा रंगा, तू जे त्याच्या घरी जाऊन त्या रंगा बरोबर जे काही प्रकरण केलंस ना, त्या नाही प्रकरण नाही, तुमच्या गावठी लँग्वेज मध्ये काय म्हणतात त्याला, केस फेर. तू त्याच्या घरी जाऊन जी काही फेर केलीस ना, त्याचीच फळ भोगतीयेस तू. हे डोळे कोणाला दाखवतीयेस ग? नजर खाली, कळलं ना? बाहेर जाऊन नको ते धंदे करायला लाज नाही वाटली? आणि आता मारे सती सावित्रीचं आव्हान दिये. खरं सांगू गौरी, मला ना खूप आनंद होतोय, कारण निक आता तुझ्याकडे दुमकूनही बघणार नाही. बिचारा निक, तुझ्या भोळ्या चेहऱ्याला भुलला होता, पण आता त्याला तुझं खरं रूप दिसलंय. तो तरी बिचारा काय करणार म्हणा, कोणत्या घरंदाज मुलाला आपली बायको कॅरेक्टर लेस असलेली आवडेल काय? निकला काय, कोणालाही खरं वाटलं असं तुझं हे नाटक? त्या रंगानी तुमचं प्रकरण हे घरी सांगितलं म्हणून ठीक आहे, नाहीतर तुम्ही दोघं अजूनही तुमची ही थेरो बाहेर चालूच ठेवले असतील ना. मी पाटील ते सहन करणार नाही नीरजा बाई, लक्षात ठेवा. गौरी, काय चाललंय काय? आंटी, आंटी तुम्ही बघितलं ना, तुम्ही हिला बोललात म्हणून ही त्याचा राग सगळा माझ्यावर काढतीये. काल रंगाकडे गेली होती ही, तिच्या पार्टीवर जेव्हा मी गेले म्हणून त्याचा दुःख धरलाय तिने माझ्यावर. आंटी, आंटी शी स्लॅप मी, बघितलं ना तुम्ही? नाही अम्मा, तुम्हाला वाटते तसं नाहीये. या नीरजा बाई मला शांत शांत निर्लज्ज हात उगारलास तू नीरजावर, लाज नाही वाटत? No. तू काय करतेस तू? हा वेळ लागलाय तुला? हा तिच्या सांगण्यावरून तू गौरीवर हात उचलतेस? Enough. आणि आता या घरात मला कोणाचाही आवाज ऐकू येता कमा नये, कळलं? सत्री होते अस जीव घाबरले गेले झाले. मी डॉक्टरला बोलवू नाही? नाही ना, तू बस इथं बसून राहतो, बरं वाटेल थोड्या वेळा बस. मला माझी चिंता नाही सुमन, या केसचं गौरीच्या सासरच्या माणसांना
समजलं माझी पर आयुष्यात नव्हतं त्याचीच काळजी लागून राहिली. देव हाय ना आपल्या पाठीशी, तो समजा ठीक करेल. बघा तुम्ही नका काळजी करू, मी गोळी देते तुम्हाला, आराम पडेल. सुमन परभात आहे तुम्ही का? हो काय झालं? अग गौरीचा फोन आला होता, मुंबईला दंगल झाली, त्याच्यात रात्रभर गौरी बाहेर अडकली होती. अग बाय आता गौरी ठीक आहे ग. अगं पण त्या दंगलीत ती रात्रभर घराबाहेर राहिली ना, त्याचा फायदा घेतला त्या रंगाने आणि घरी जाऊन काहीबाई सांगितलं. रात्रभर गौरी आपल्या जवळ होती असं बोलला ग तो. असं कसं काय सांगितलं त्यानं? आता काय चाललं असेल तिथं काय नाही? रंग माझ्या पोरीच आयुष्य उद्ध्वस्त करणार, माझ्या गौरीचा संसार मोडणार. यो रंगा काय होत? छत्री तू काय आला? परशुराम काय होत? शांत व्हा. माझ्या गौरीचं काय होणार? तुम्ही असं धीर सोडून आता तुम्ही शांत व्हा. अरे बाबा तुम्ही तरी सांगायला काय? तुम्ही सरू कुठे? असं इथं सरूला बोला, सरूला इथे बसून आपण डॉक्टरना बोलवून आणू. लवकर जा सरे. डॉक्टरला बोलवून आणतो, तू इथे आपण जो बस. अरे बाते चल 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 लवकर बस इथे सरे, इथे बसून रा. आबा आबा बरं वाटतंय ना ग? आबा आई केली आहे बोलवायला. गौरे गौरे तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.